पीतांबरी हेल्थ केअर सादर करीत आहे एक अभिनव उत्पादन गोमूत्र प्लस कॅप्सूल. अनेक व्याधींवर अतिशय प्रभावी, असंख्य रुग्णांसाठी आरोग्यदायी ठरलेली गोमूत्र व त्रिफळा यांचा उत्तम संयोग, पण उग्र दर्प आणि उग्र चवीचा त्रास नाही, उपचारांपेक्षा रोग प्रतिबंध कधीही श्रेष्ठच. संपर्क 02267035555. नमस्कार, पीतांबरी प्रस्तुत पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजनच्या आयुर्वेद मंत्रा ह्या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर उपस्थित आहेत पीतांबरीच्या हेल्थ केअर डिव्हिजनचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉक्टर मंदार फाटक. नमस्कार सर. नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर आयुर्वेदाचार्य असून गेली 8 वर्ष पीतांबरीबरोबर संलग्न आहेत. पीतांबरीच्या हेल्थ केअर डिव्हिजनचे ते असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाहिन्यांवरून, वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून आयुर्वेदासंबंधी त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. आयुर्वेदातील औषधींवर संशोधन आणि रुग्णांना त्याचा होणारा उपयोग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. आज आपण पीतांबरीच्या गोमूत्र कॅप्सूल ह्या आयुर्वेदिक औषधाबद्दल त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. तिला गोमाता असं म्हटलं जातं. तिच्या दुधामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या अनेक घटकांचा जसा समावेश असतो, तसंच गोमूत्रामध्ये देखील आयुर्वेदातल्या अनेक औषधींशी संबंधित घटकांचा समावेश असतो. आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही धर्मातल्या पावित्र्यासाठी गोमूत्राचा वापर केला जातो. जसा तो पावित्र्यासाठी केला जातो, तसाच तो आयुर्वेदिक औषधांसाठी देखील केला जातो. आणि त्याबद्दलच अधिक माहिती घेण्यासाठी डॉक्टर मंदार फाटक आज स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, पुनश्च एकदा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा विचारायला आवडेल की गोमूत्राची कॅप्सूल करावी असं पीतांबरीनं का ठरवलं, किंवा का बरं तसा निर्णय घ्यावा असा वाटला? आयुर्वेदामध्ये चरक, सुश्रुत, वाग्भट हे जे 3 महान ग्रंथ आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा गोमूत्राचं वर्णन आहे. गव्यम समुद्रम किंचित दोषघ्नं कृमिकुष्ठनुत असा जो श्लोक चरकाचार्यांनी वर्णन केलेला आहे, त्याच्यामध्ये गोमूत्राची महती वर्णन केलेली आहे. पण एवढं गोमूत्र जरी महत्त्वाचं असलं तरीसुद्धा ते घेतलं जातं का हा खरंच प्रश्न आहे. म्हणजे त्याचा उग्र दर्प आणि त्याची चव याच्यामुळे बरेच वेळा पेशंटसुद्धा गोमूत्र घेण्याचं टाळतात. सो ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी पीतांबरीला असं वाटलं की आपण याच्यावर काहीतरी संशोधन केलेलं पाहिजे. त्याच्यामुळे गेली 8 वर्ष पीतांबरी याच्यावरती संशोधन करत आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला प्रेरणा मिळाली की गोमूत्राची कॅप्सूल तयार केली तर जे पेशंट्स आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्यांना गोमूत्राची चव आणि वास याच्यामुळे त्रास न होता ती डायरेक्टली त्यांना घेता येणं सोपं ठरेल. त्याचबरोबर गोमूत्र प्रवासात वगैरे नेणंसुद्धा शक्य होत नाही, तर या दृष्टीनेसुद्धा गोमूत्राची जर कॅप्सूल असेल किंवा पावडर फॉर्ममध्ये जर गोमूत्र सेवन केलं गेलं तर पेशंट्सना याचा उपयोगसुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं सेवन करणंसुद्धा सोपं होऊ शकेल. याच कारणाने पीतांबरीने गोमूत्राची कॅप्सूल. अगदी छान माहिती तुम्ही दिलीत. मला असं वाटतं की गोमूत्र कॅप्सूल ही बाजारामध्ये खूपच लोकप्रिय होती आहे आणि अगदी सोयीची अशी ती आहे. पटकन एक जशी गोळी इतर गोळी घेतो आपण तशी ती घेऊ शकतो. याच्याच अनुषंगाने मला विचारायला आवडेल की मला असं वाटतं गोमूत्राची जशी कॅप्सूल आहे तशी आपण पावडर पण केली आहे का, आणि जर आपण पावडर केली असेल तर ते करताना कशा पद्धतीने त्याची निर्मिती झाली? येस, खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण गोमूत्राची पावडर करणं हे खूप अवघड काम आहे. जर तुम्ही गोमूत्र बघितलं तर जेव्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं किंवा ताजं गोमूत्र असतं तेव्हा त्याच्यामधले काही कंटेंट्स असतात की जे तसेच्या तसे तुमच्या गोमूत्राच्या पावडरमध्ये उतरले पाहिजेत. जेव्हा आपण गोमूत्राची पावडर करायला सुरुवात करतो किंवा गोमूत्राला जेव्हा उकळवतो तेव्हा त्याच्यामध्ये जवळपास 90% जास्त पाणी असतं आणि त्याच्यामध्ये फिनॉल्स नावाचे जे कंटेंट असतात किंवा जे घटक असतात की जे बायोॲक्टिव्ह इंग्रेडियंट ज्याला म्हटलं जातं, तर जेव्हा ते उकळलं जातं तेव्हा त्याच्यामधले फिनॉल कंटेंट जे असतात ते उडून जातात. सो त्याच्यामुळे गोमूत्राची पावडर करत असताना बऱ्याच वेळा गोमूत्राची ताकद कमी होण्याची दाट शक्यता असते. सो ह्याच्यावरती आपण असं संशोधन केलं की कमी तापमानाला उच्च दाबाखाली म्हणजे त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात दाब देऊन आपण त्याच्यातलं 90% पाणी काढून टाकतो आणि गोमूत्राचं रूपांतर आपण पावडर फॉर्ममध्ये करतो. आणि हे करत असताना त्याच्यातले जे बायोॲक्टिव्ह इंग्रेडियंट फिनॉल्स जे आहेत ते तसेच्या तसे आपल्याला पावडर फॉर्ममध्ये मिळतात आणि अशी जी पावडर झालेली असते ती आपण कॅप्सूलमध्ये भरतो आणि मग आपण पेशंट्सना देण्यासाठी त्याचा वापर करतो.
म्हणजे गोमूत्रामध्ये तसं जे गोमूत्र पूर्वीच्या काळी घेतलं जायचं त्याला एक प्रकारचा दर्प असायचा, ते घेतलं जायचं नाही, तर मग कॅप्सूलला पण अशाच प्रकारचा वास आहे का किंवा त्याची चव साधारणतः कशी आहे? नाही, कॅप्सुलेशन केलेलं असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा उग्र दर्प किंवा चव त्याची लागत नाही. तुम्ही डायरेक्टली ती घेऊ शकता आणि त्याच्यामुळे जेव्हा गोमूत्र, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की गोमूत्र पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात कदाचित घेतलं जायचं, पण आता उग्र दर्प आणि चव याच्यामुळे लोक घेत नाहीत, तर त्याच्यासाठी गोमूत्राच्या ज्या कॅप्सूल्स आहेत हा एक उत्तम पर्याय ठरू शकते. कारण कॅप्सूल घेताना कोणत्याही प्रकारचा उग्र दर्प किंवा चव आपल्याला जाणवत नाही. कशा प्रमाणात ते घेतलं पाहिजे, म्हणजे दिवसातनं कितीदा घ्यावं किंवा कुठल्या कुठल्या आजारांसाठी ही कॅप्सूल वापरता येऊ शकते? गोमूत्र, जसं मी मगाशी म्हणालो की वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये गोमूत्राचा खूप मोठ्या प्रमाणावरती उल्लेख आपल्याला आढळतो. नुसतं गोमूत्र घेणं याच्याच बरोबर काही गोमूत्राचे कल्पसुद्धा सांगितलेले आहेत. तर आजार जर तुम्ही म्हणाल तर गोमूत्र हे उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे बऱ्याच आजारांवरती त्याचा चांगला उपयोग होतो. मी अतिशय छोटे छोटे जे स्किन डिसीजेस किंवा त्वचा रोग असतात त्याचबरोबर उदर म्हणजे असायटिस किंवा कॅन्सर आदी रोगांवरती सुद्धा गोमूत्राचा चांगला उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. काही उदाहरणं जर द्यायची झाली तर त्याच्यापैकी एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला दिसतं ते म्हणजे ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, जेन्युइन प्रश्न आहे, जेन्युइन ट्रेंड आपल्याला दिसून येतो की साधारणपणे जर तुम्ही पेशंटची संख्या बघितली तर भारतासारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती ओबेसिटीचे रुग्ण वाढत आहेत. मग विशेष करून असणारं टेन्शन म्हणा किंवा बाहेरचं जंक फूड म्हणा किंवा खाण्याच्या बदललेल्या वेळा म्हणा, याच्यामुळे भारतीयांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. सो गोमूत्रामध्ये जे काही कॉपरसारखे म्हणजे तांब्यासारखे जे कंटेंट्स असतात किंवा गोमूत्र स्वतः उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे जी साठलेली चरबी आहे तर ती कमी करण्याचं काम गोमूत्र चांगल्या पद्धतीने करतं. हे उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्याकडे काही पेशंट्स असे होते की ज्यांचं वजन 100-100 किलो होतं, सो साधारणपणे 3 ते 4 महिन्यांमध्ये आपण 2 कॅप्सूल सकाळी 2 कॅप्सूल संध्याकाळी एवढ्या डोसमध्ये त्यांना जेव्हा द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वजन 70 ते 75 किलो एवढं कमी झालं. इथे एक प्रश्न आहे मला की तुम्ही 2-2 कॅप्सूल्स म्हणताय सकाळ संध्याकाळ, मग त्या नाश्त्यानंतर घ्यायच्या, जेवणाच्या आधी घ्यायच्या, जेवणानंतर घ्यायच्या, कसं असावं? बरोबर, साधारणपणे दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर अशा त्या घेतल्या जाव्यात आणि त्याच्याबरोबर काही प्रमाणात व्यायाम सुद्धा करणं आवश्यक आहे. गोमूत्र जेव्हा घेतलं जातं तेव्हा शरीरामधली चरबी जी आहे ती जळायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर जर व्यायामाचा त्याला चांगला सपोर्ट मिळाला तर तुमचं वजन चांगल्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर ओबेसिटीशी लागूनच दुसरा आजार येतो तो म्हणजे कोलेस्ट्रॉल किंवा हल्ली आपण जे म्हणतो की ब्लॉकेजेस मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. सो कोलेस्ट्रॉल जेव्हा वाढतं तेव्हा ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये हे ब्लॉकेजेस तयार होतात आणि बरेच वेळा हार्टअटॅककडे आपण जातो. सो गोमूत्र काय करतं, गोमूत्रामध्ये जे तांबं आहे विशेष करून तर त्या तांब्यामुळे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये असं म्हणूया की हे तांबं प्रत्यक्षात कोलेस्ट्रॉल खरवडण्याचं काम करतं. आयुर्वेदामध्ये त्याला लेखन असा गुणधर्म म्हटला जातो. सो गोमूत्र घेतल्यामुळे हे ब्लॉकेजेस जे आहेत ते कमी व्हायला मदत होते. म्हणजे तुम्ही एक सकाळी एक संध्याकाळी किंवा जर जास्त असतील तर दिवसातनं 3 वेळा जरी गोमूत्राची कॅप्सूल घेतली तरीसुद्धा कोलेस्ट्रॉल कमी होण्याचं प्रमाण आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतं. इथे एक मला प्रश्न असा विचारायचा की अनेक वेळा असं होतं की आता तुम्ही हार्ट पेशंटचा उल्लेख केला किंवा कॅन्सरचा उल्लेख केला, बरोबर, तर त्यासाठी जर इतर औषधी घेत असतील पेशंट्स, समजा अलोपॅथी घेत असतील, तर त्याच्या बरोबर हे पण सुरू ठेवलं तर काही हरकत आहे का? नाही, उलट खूप चांगल्या पद्धतीने काम होतं. कारण की गोमूत्र एक टर्म आहे कॅटलिस्ट म्हणून. कॅटलिस्ट म्हणजे काय की हे जे बाकीची औषधं आपण घेत असतो तर त्या औषधांचा प्रभाव वाढवण्याचं पण काम करतं. सो त्याच्यामुळे गोमूत्र जर तुम्ही कुठल्याही ॲलोपॅथिक औषधाबरोबर घेतलं तरी त्याचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आजच्या घडीला जर बघितलं गोमूत्र 20-25 वर्षापासून घेणारे सुद्धा माणसं आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांच्या रेग्युलर औषधं चालू असतात, त्याच्यामुळे त्या गोमूत्र घ्यायला तुम्हाला कधीच त्रास होणार नाही आणि तुम्ही कुठल्याही औषधांबरोबर ते घेऊ शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचा आजार आहे तो म्हणजे स्किन डिसीजेस. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर सेल्स पर्सनचं प्रमाण किंवा बाहेर फिरणाऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि घामामुळे वेगवेगळ्या प्रकारची फंगल इन्फेक्शन्स सुद्धा आपल्याला होताना दिसून येतात. सो अशा पद्धतीची फंगल इन्फेक्शन्स किंवा जे स्किन डिसीजेस आहेत तर ते गोमूत्रामुळे बरे होण्यासाठी मदत होते. कारण मगाशी मी म्हटलं की बायो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे फिनॉल नावाचे कंटेंट आहेत तर ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीची स्किन इन्फेक्शन्स असतात आणि आयुर्वेदामध्ये स्किन इन्फेक्शन्स ही कफदोषाच्या दृष्टीमुळे जास्त होताना दिसतात.
म्हणजे एक प्रकारची स्किनमध्ये कुजण्याची प्रोसेस चालू होते. सो गोमूत्र अशा कुजण्याला प्रिव्हेंट करतं आणि त्याच्यामुळे स्किन डिसीजेसमध्ये सुद्धा गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं. खूप जास्त प्रमाणात केस गळण्याचं जे प्रमाण असतं त्याच्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत केस गळणं. एक तर आपले रूट्स जे असतात केसांचे ते जर तुमचे कमकुवत झाले तरीसुद्धा केस गळू शकतात, किंवा एखादं स्किन इन्फेक्शन असेल तर तेव्हासुद्धा केस गळू शकतात. तर जेव्हा स्किन इन्फेक्शन्स असतील तेव्हा तुम्हाला गोमूत्राचा वापर करून केस गळणं कमी करता येतं. पण जर तुमच्या केसांची मुळच बळकट नसतील किंवा कमकुवत झालेली असतील तर तिकडे गोमूत्राचा उपयोग होताना दिसून येत नाही. म्हणजे हृदयाबरोबरच त्वचेसाठी देखील, केस गळण्यासाठी देखील किंवा कॅन्सरसाठी देखील गोमूत्र कॅप्सूल ही अत्यंत गुणकारी आहे असं तुम्ही म्हणताय. मला याच्यात एक विचारायचं आहे की समजा एखाद्या व्यक्तीला कुठलाच आजार नाही आहे आणि तरी त्याला फिट राहण्याच्या दृष्टीने जर रोज गोमूत्र कॅप्सूल घ्यायची असेल तर तो घेऊ शकतो का, आणि मग त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? नक्कीच. गोमूत्र हे पूर्वापार आपल्याकडे घेतलं जातं, म्हणजे विशेष करून जर तुम्ही श्रावण महिना असेल किंवा साधारणपणे पूजा असेल तर गोमूत्र हे घेण्याची आपल्याकडे प्रथा आहे. बेसिकली जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूची हवा शुद्ध करणं, त्याच पद्धतीने शरीर शुद्ध करणं हे सुद्धा गोमूत्र चांगल्या पद्धतीने करतं. त्याच्यामुळे गोमूत्र हे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीनुसार तुम्ही गोमूत्र कॅप्सूल्स जे आहेत त्या दिवसातनं एक कॅप्सूल जरी दिवसाला घेतली तरी त्याचा तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. उलट ज्या पद्धतीने आपण म्हणतो की शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं याचं कामसुद्धा गोमूत्र कॅप्सूल्स अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. आणि गोमूत्र कॅप्सूल्स ह्या कोणत्याही प्रकारच्या साईड इफेक्ट्स विरहित आहेत. म्हणजे आयुर्वेदातल्या जे काही विविध औषधी आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की हर्बल मेडिसिन्स आहेत तर त्या कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट शरीरामध्ये करत नाहीत. आणि गोमूत्र प्लस कॅप्सूलचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्रिफळासुद्धा घातलेलं आहे. म्हणजे गोमूत्र आणि त्रिफळा यांच्या संयोगातून गोमूत्र प्लस कॅप्सूल तयार झालेलं आहे. सो त्रिफळामध्ये असं काम करतं की त्रिफळा बद्धकोष्ठता कमी करण्याचं सुद्धा काम करतं. सो त्याच्यामुळे गोमूत्र आणि त्रिफळा हे बद्धकोष्ठतेवरती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसून येतं. बरं, गोमूत्र प्लस या कॅप्सूलमध्ये असे कुठले कुठले गुणधर्म किंवा घटक आहेत की ज्याचा एकूणच शरीराशी म्हणजे उपचार म्हणून जवळचा संबंध आहे? बरोबर. गोमूत्रामध्ये दोन घटक आहेत, गोमूत्र पावडर आणि त्रिफळा घन. जे दोन त्रिफळामध्ये आवळा, हरडा आणि भेडा असे तीन प्रकारच्या औषधी एकत्र येतात. सो गोमूत्र आणि त्रिफळा असं कॉम्बिनेशन आपण गोमूत्र प्लस कॅप्सूल्समध्ये वापरतो. बेसिकली गोमूत्र जेव्हा वापरलं जातं तसं मगाशी ज्या आजारांचा उल्लेख केला त्या आजारांवरती अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर त्रिफळा बरोबर असल्यामुळे त्रिफळामुळे जे आपल्याला कॉन्स्टिपेशन कमी करणं म्हणजे बद्धकोष्ठता कमी करणं, हृदयाची जळजळ कमी करणं या सगळ्या आजारांमध्ये सुद्धा गोमूत्र प्लस कॅप्सूल आपण वापरू शकतो. कारण आज जर बघितलं तर जवळपास 80% रोग हे बद्धकोष्ठतेमुळे किंवा कॉन्स्टिपेशनमुळे होताना आपल्याला आढळतात. तर गोमूत्र प्लस कॅप्सूल दररोज एक जरी घेतली तरी शरीरातली टॉक्सिसिटी कमी करणं किंवा विषाक्तता कमी करणं याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो की मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आमच्याकडे ओपीडीज असायच्या आणि आमचे सर होते तर तिकडे रुमेटॉइड आर्थरायटिस झालेला एक पेशंट आला होता, म्हणजे आमवात ज्याला आपण म्हणतो. तर तो पेशंट जेव्हा आला तेव्हा सरांनी त्याला चेक वगैरे केलं आणि त्याला सांगितलं बाबा तुला असा असा आजार आहे आणि त्या आजारासाठी एकमेव औषध आहे ते म्हणजे गोमूत्र, तुला दररोज सकाळी गोठ्यात जाऊन गोमूत्र घ्यायचं आहे. तो पेशंट म्हणाला की मी फक्त गोमूत्र घेऊन बरा कसं होऊ, तर त्याने सांगितलं आधी तू ते एक महिनाभर गोमूत्र घे आणि तू मला सांग कसं वाटतंय ते. सो त्याने जेव्हा गोमूत्र घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याचं वजन जवळपास 120 किलोच्या आसपास होतं, एकदम हट्टाकट्टा माणूस होता. ते साधारणपणे एक 3 महिन्यांमध्ये 80-85 वरती आलं आणि त्याचं रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे जे गुडघे दुखण्याचं प्रमाण होतं ते सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावरती कमी झालं. सो त्याच्यामुळे 3 ते 4 महिन्यात तुम्हाला असे रिझल्ट्स दिसून येतात की जे खूप चिवट आजार आहेत त्याच्यावरती सुद्धा गोमूत्र प्लस कॅप्सूल काम करताना दिसून येतात. इथे मला एक असा प्रश्न आहे की आपण बघतो आता आपली दिनचर्या सगळ्यांचीच खूप बदललेली आहे, धावती स्पर्धा, वेळी अवेळी खाणं, याच्यामुळे सतत ऍसिडिटीची तक्रार असणारे खूप पेशंट्स असतात. तर ऍसिडिटीसाठी हे कितपत उपयोगी औषध आहे? जर प्रत्यक्ष ॲसिडिटी म्हणाल की ज्यांना छातीमध्ये जळजळ होते किंवा आंबट पाणी वरती येते तर त्याच्यासाठी गोमूत्र प्लस कॅप्सूल नाही आहे. पण ही होऊ नये म्हणून गोमूत्र प्लस कॅप्सूलचा आपण वापर करू शकतो. म्हणजे जसं जंक फूड खाणं आहे किंवा तुम्ही म्हणाल तसं की अवेळी जेवणाच्या वेळा आहेत
जसं मगाशी म्हटलं की प्रिव्हेंशन होण्यासाठी सुद्धा गोमूत्र प्लस कॅप्सूलचा चांगला वापर होतो. कारण जी छातीमधली जळजळ आहे किंवा आंबट पाणी वर येणं आहे हे बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या कमतरतेमुळे किंवा ते अन्न न पचल्यामुळे होतं. सो गोमूत्र उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे अन्न पचनाचं कार्य सुलभ करतं. सो त्याच्यामुळे गोमूत्र प्लस कॅप्सूल जर तुम्ही दिवसातून एकदा जरी घेतलीत तरी तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर ती सिस्टीम व्यवस्थित राखण्यासाठी त्याची चांगली मदत होते. आणि त्रिफळा असल्यामुळे म्हणजे ज्याला आपण इंटेस्टाइनल मुवमेंट्स म्हणतो की आतडं जर आपलं व्यवस्थित असेल, आतड्याची ताकद व्यवस्थित असेल तर अशा पद्धतीचा आजार आपल्याला होत नाही. त्याच्यामुळे गोमूत्र प्लस त्रिफळा यांच्या संयोगाने डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि पूर्ण आतडं याला व्यवस्थित ठेवण्याचं काम गोमूत्र प्लस कॅप्सूल्स करतं. अच्छा, लहान मुलांमध्ये किती प्रमाणात हे देता येतं? म्हणजे काय वयोगटापासून देऊ शकतो? देऊ शकतो नाही, आपण साधारणपणे 8 वर्षानंतर ही घ्यायला सांगतो. कारण दोन गोष्टी आहेत की गोमूत्र जे आहे ते थोडंसं उष्ण तीक्ष्ण असतं, त्याच्यामुळे लहानपणी म्हणजे 4-5 वर्षाचे असताना थोडंसं उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण शक्यतो 8 वर्षानंतर कोणीही हे घेऊ शकतं. आणि विशेष करून आज जर तुम्ही बघितलं तर 10 किंवा 12 वर्षांच्या मुलांमध्ये लठ्ठ प्रमाणाचं प्रमाण खूप वाढतं, तर अशा मुलांसाठी सुद्धा दिवसातून 1 कॅप्सूल जरी तुम्ही दिली तरी सुद्धा ती सफिशियंट ठरते. ही जी गोमूत्र कॅप्सूल आहे पितांबरीनी खूपच लोकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी गोष्ट ही की मूत्र पितांना त्याचा एक विशिष्ट चव किंवा वास येतो तर तो होऊ नये म्हणून ही कॅप्सूल तुम्ही संशोधन करून पितांबरीच्या माध्यमातून बाजारात आणली. ही चांगली गोष्ट आहे खूपच. मला एक असं याच्यामध्ये विचारायचं आहे की ही जी कॅप्सूल आहे ही कुठे कुठे बाजारात उपलब्ध आहे? गोमूत्र प्लस कॅप्सूल जी आहे आत्ता जी सगळी आयुर्वेदिक दुकानं आहेत त्यांच्याकडे तर तुम्हाला उपलब्ध होईलच, पण जे केमिस्ट शॉप असतात म्हणजे ॲलोपॅथीची जी दुकानं असतात तिथेसुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. जर तिथे उपलब्ध नसेल तर तुम्ही तिथे मागणी करू शकता, तिथे तुम्हाला पुरवली जाऊ शकेल. डॉक्टर, अतिशय छान अशी माहिती तुम्ही दिलीत. मंडळी, आपण आत्ता ऐकलं डॉक्टर मंदार फाटक यांनी सांगितलं की कॅन्सर असू दे, हृदयाचा एखादा आजार असू दे किंवा त्वचेचा रोग असू दे, ॲसिडिटी असू दे, कुठल्याही आजारावर ही जी गोमूत्र कॅप्सूल पितांबरीनं बाजारात आणली आहे ही अतिशय उपयुक्त आहे. पण त्याचबरोबर एक मोलाचा संदेश त्यांनी दिला की कुठलाही आजार नसेल आणि तरी जर तुम्हाला सुदृढ आणि फिट राहायचं असेल, स्वतःच्या शरीराची यंत्रणा चांगली ठेवायची असेल तर अगदी रोज डोळे मिटून ही कॅप्सूल तुम्ही 1 कॅप्सूल रोज घेऊ शकता आणि ही कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये आणि आयुर्वेदाच्या सगळ्या औषधांमध्ये उपलब्ध आहे. डॉक्टर, आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी छान माहिती आमच्या दर्शकांना दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. पितांबरी हेल्थ केअर सादर करीत आहे एक अभिनव उत्पादन गोमूत्र प्लस कॅप्सूल. अनेक व्याधींवर अतिशय प्रभावी, असंख्य रुग्णांसाठी आरोग्यदायी ठरलेली गोमूत्र व त्रिफळा यांचा उत्तम संयोग, पण उग्र दर्प आणि उग्र चवीचा त्रास नाही, उपचारांपेक्षा रोग प्रतिबंध कधीही श्रेष्ठच. संपर्क 02267035555.